नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्स्को इथे आय टी आयच्या तब्बल पंचवीसशे त्रेचाळीस पोस्ट पाहायला मिळत आहे त्यापैकी एकोणीसशे तीन पोस्ट ह्या फ्रेशरवाल्यांसाठी आहे ज्यांचं आय टी आय झालेलं आहे ते यामध्ये फॉर्म भरू शकणार होते आणि बाकी ज्या रिमेनिंग पोस्ट आहे त्या एक्सपिरियन्सवाल्यासाठी होत्या ओके त्यानंतर बघा त्यासोबतच एक अत्यंत महत्वाची गुड न्यूज म्हणजे महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित इथे तुम्हाला महाडिस्कम इथे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पोस्ट तुम्हाला आय टी आयच्या पाहायला मिळत आहे त्यासाठी विद्युत सहायक पंचवीसशे त्रे त्रेचाळीस आणि पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे एवढी बंपर भरती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो महापार्षण आणि महावितरण इथे तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव दिलेलं आहे सिलेक्शनवाली सिरीज जर ती सिरीज तुम्ही अजूनही बघितली नसेल तर आपल्या याच चॅनलवरती जा चॅनलवरती गेल्याच्यानंतर प्लेलिस्ट बन प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला चार पाच प्लेलिस्ट दिसेल त्या चार पाच प्लेलिस्ट तुमच्यासाठी अत्यंत आहे पण त्यामध्ये एक महत्वाची आहे ता, ता, मह, सिलेक्शन वाली प्लेलिस्ट ती मात्र नक्की बघा टॉपिक वाईज सी क्यू घेतलेले आहे आणि क्वालिटी वाले सी क्यू आपण त्यामध्ये घेतलेले आहे मित्रांनो महापारेषण आणि महावितरणची आपण ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजचं नाव दिलेलं आहे मिक्स्ड एम सी क्यू सिरीज तर विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिशन आणि वायरमनचे जेवढेही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा क्लास अत्यंत उपयुक्त असणार आहे कारण यामध्ये पूर्ण मिक्स्ड म्हणजे ऑल ओव्हर चॅप्टरचे यामध्ये एम सी क्यू आपण घेतलेले आहे मित्रांनो सराव प्रश्न संच भाग तीन आहे इलेक्ट्रिशन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि फक्त प्रश्न तुम्हाला इथे कशामध्ये पाहायला मिळणार आहे मराठीमध्ये म्हणजे फक्त प्रश्न तुम्हाला मराठी भाषेमध्येच इथे पाहायला मिळणार आहे ओके त्यावेळेस तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून द्या अत्यंत महत्वाची बाब आहे मग सबस्क्राईब केल्याच्या नंतर जे बेल ऐकून असते ना तिला प्रेस करून द्यायची घंटी असते ना तिला दाबून द्यायची त्याच्यामुळे काय होते येणारे सर्व क्लास लिंक असो नोटिफिकेशन असो कुठल्या कुठल्याही प्रकारची अपडेट असो व त्याच्या व्यतिरिक्त कुठला रिजल्ट लागला असो स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची माहिती आपण आपल्या चॅनलच्याद्वारे द्वारे तुमच्यापर्यंत पहिल्यांदाच आणण्याचा प्रयत्न करीत असतो ओके तर आणि तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसल केलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल मात्र नक्की जॉईन करायचं बरेचसे विद्यार्थी तिथे जुळले आणि सर्व बाबी आपण तुमच्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीच प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करीत असतो तिथे थोडेफार एम सी क्यू होत असतात त्याचा आन्सर त्याचा पोलच्या बेसवर असते त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचं असते ओके चला सुरू करूया आपण आजचा क्लास तर बघा कुठलाही क्लास सुरू करण्याच्या अगोदर तुमच्यासाठी आपण नेहमीप्रमाणे मोटिवेशनल कोट आणत असतो याच्यामुळे काय होते या सुविचारामुळे तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा सातत्यानं टिकून राहावी म्हणून आपण मोटिवेशनल कोर्स थॉट आणत असतो ओके बघा काय लिहिलेलं आहे जीवन हे तुम्ही कुठून सुरू करता याने नाही जीवन हे तुम्ही कुठून सुरू करता ये याने नाही तर बलकी कुठे खतम करता याने ओळखल्या जाते बरं का बघा विद्यार्थी मित्रांनो काय सुंदर लाईन लिहिलेली आहे यामध्ये जीवन हे तुम्ही कुठून सुरू करता याने नाही तर बलकी कुठे खतम करता याने ओळखल्या जाते आता तुम्हाला सुरुवात स्वतः करायची आहे तुम्ही कुठून करता याने तुमची तुमचं जीव याने तुमचं काय म्हणते करिअर याने तुमचं यश याने तुम्ही ओळखल्या जाणार नाही आहे तर कशाने ओळखल्या जाणार आहे मग तुम्ही तर तुम्ही जीव जीवनाची एंड म्हणजे जीवन खतम कुठे करता म्हणजे जीवनाचा शेवट कुठे करता म्हणजे एक सरकारी नोकरी घेऊन किंवा त्याच्या त्याच्यापेक्षा दुसरं कुठलं यश प्राप्त करून तुम्ही याने ओळखले जातात तर तुम्ही जीवनाची सुरुवात कशी करता याने ओळखले जाणार नाही परंतु जीवनाचा एंड म्हणजे जीवन खतम कुठे करता याने मात्र नेहमी ओळखल्या जाते तर त्यासाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो एक सरकारी घ्या आणि ते जीवन तुमचं अभ्यासाची जी पा, पातळी आहे ती एकदम वाढून तुम्हाला एक सरकारी नोकरी घेऊन तुम्हाला काय करायचंय एक यश प्राप्त करायचं आहे चला तर मग अत्यंत महत्वाची लाईन होती पुन्हा एकदा सांगतो जीवन हे तुम्ही कुठून सुरू करता याने नाहीतर बल्की कुठे खतम करता याने ओळखल्या जाते बरं का ओके चला सुरू करूया आपण पहिला प्रश्न तुमच्यासाठी बघा इलेक्ट्रॉनिक्सची डिमांड होती पुरांची तर इलेक्ट्रॉनिक्सवर बरेचसे प्रश्न आहे तर तुमची जशी जशी डिमांड असते आपण त्यावर प्रश्न उत्तरे घेऊन येतो तर बघा मिक्स टेम्स असं नाही की इलेक्ट्रॉनिक्सच असतील बाबरून परंतु क्वालिटी वाले प्रश्न आहे काय म्हणतो प्रश्न जेव्हा आपण सिंगल ट्रान्झिस्टर वापरतो तेव्हा आपल्याला कोणते गेट मिळते गेट गेटवर मागच्या वेळेस भरपूर प्रश्न आले होते गेटचा प्रश्न आहे तर काय काँगा, काय विचारलेला आहे जेव्हा आपण फक्त सिंगल ट्रान्झिस्टर वापरतो ना तेव्हा आपल्याला कोणते गेट मिळते ऑप्शन ए बघा नॉर गेट ऑप्शन बी बघा ऑर गेट ऑप्शन सी बघा नॉट गेट ऑप्शन डी बघा अँड गेट तर आपल्याला कोणते गेट मिळते विद्यार्थी मित्रांनो सिंगल ट्रान्झिस्टर मध्ये कोणते गेट मिळते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन सी नॉट गेट आपल्याला मिळते काय जेव्हा आपण सिंगल ट्रान्झिस्टर वापरतो तेव्हा आपल्याला नॉट गेट मिळते गॉट इट चला दुसरा प्रश्न बघा इलेक्ट्रिक चार्ज साठवण्यासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक घटक आहे काय इलेक्ट्रिक चार्ज साठवायचा आहे म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करायचा आहे तर तो स्टोअर करण्यासाठी जो इलेक्ट्रॉनिक घटर वा घटक वापरतो त्याला काय म्हणतात ऑप्शन ए बघा प्रेरक म्हणजे इंडक्टन्स ऑप्शन बी बघा रजिस्टर ऑप्शन सी बघा कॅपॅसिटर ऑप्शन डी बघा यापैकी काहीही नाही तर इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करण्याकरिता जो आपण घटक वापरतो इलेक्ट्रॉनिक त्याला म्हटलं जाते कॅपॅसिटर सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर ओके चला मू टू द नेक्स्ट क्वेश्चन रेक्टीफायर रेक्टिफायर हे एक उपकरण आहे जे यासाठी वापरले जाते काय रेक्टिफायर विषय विचारलं आहे तर याचं सिंपल आन्सर आहे सर्वांना माहीत असेल नसल माहीत आताच नोट डाऊन करून ठेवून द्या की डी ला एसी मध्ये रूपांतरित करते ऑप्शन बी बघा ला डीसी मध्ये रूपांतरित करते किंवा दोन्ही ऑप्शन डी बघा वरीलपैकी काहीही नाही तर विद्यार्थी मित्रांनो जनरली या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्यायचं रेक्टिफायर हे असं उपकरण आहे ते काय करते कन्वर्ट करते एसी डी डीसी मध्ये काय करते एसी डी डीसी मध्ये रूपांतरित करते ओके सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर ओके चला चौथा प्रश्न बघा सेमी कंडक्टर मध्ये खालीलपैकी कोणते बॉन्ड बंध म्हणजे बॉन्ड ओके कोणते बॉन्ड आहेत ऑप्शन ए बघा कोऑर्डिनेट बॉन्ड ऑप्शन बी बघा सहयो सहसंयोजक म्हणजे कोव्हॅलेट बॉन्ड कोवॅलंट बॉन्ड त्याच्यानंतर ऑप्शन सी बघा इलेक्ट्रोवॅलेंट बॉन्ड ऑप्शन डी बघा वरील सर्व तर सेमी कंडक्टरमध्ये कोणते बॉन्ड आढळतात सर सेमी कंडक्टरमध्ये जो सेमी कंडक्टर बॉन्ड तयार करतो त्याला म्हटलं जाते सहसंयोजक हो, जा बंध बंध, बंध म्हणजे बॉन्ड त्याला म्हटलं जाते इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये कोवॅलेंट बॉन्ड काय म्हटलं जाते कोवॅलेंट बॉन्ड ओके चला नेक्स्ट क्वेश्चन डायमंड याचे उदाहरण आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारले गेलेला आहे डबल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवायचा आहे काय विचारलं प्रश्नामध्ये डायमंड याचे उदाहरण आहे ऑप्शन ए बघा इन्सुलेटरचे ऑप्शन बी बघा कंडक्टरचे ऑप्शन सी बघा सेमी कंडक्टरचे ऑप्शन डी बघा वरीलपैकी काहीही नाही तर डायमंड याचे उदाहरण आहे तर डायमंड कशाचे उदाहरण आहे डायमंड हे सेमी सॉरी डायमंड हे सेमी कंडक्टरचे एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो डायमंड हे कशाचे उदाहरण आहे एक मिनिट तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो डायमंड याचे उदाहरण आहे सेमी कंडक्टर याचा आन्सर असायला पाहिजे प्रोबॅबिलिटी डायमंड हे सेमी कंडक्टरचं उदाहरण आहे जर इन्सुलेटर असेल तर मला कमेंट करून नक्की सांगायचं याचं उन्सर आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या ओके मते सेमी कंडक्टर असायला पाहिजे बट होऊ शकते चला काही हरकत नाही ने? आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया चला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा सी आर ओचा अर्थ काय म्हणजे सीआरओ चे फुलफॉर्म विचारलेले आहे बघा कॅथोट किरण ऑसिलोस्कोप ऑप्शन बी बघा कॅथोड किरण आउटपुट ऑप्शन सी बघा कॅथोड ऑसिलेटर ऑप्शन डी बघा यापैकी काही नाही तर सी आर ओ फुल फॉर्म विचारलाय तर सी आर ओ च फुलफॉम्प बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित असेल सी वरून कॅथोड आर वरून रे आणि ओ वरून ऑसिलोस्कोप ऑसिलोस्कोप ओके तर विद्यार्थी मित्रांनो सीआरओ चा अर्थ होते कॅथोड किरण ऑसिलोस्कोप काय होते कॅथोड किरण ऑसिलोस्कोप रे म्हणजे किरण ओके कॅथोड किरण ऑसिलोस्कोप ओके चला सातवा प्रश्न बघा मल्टीमीटर हे मोजण्याचे साधन आहे मल्टीमीटर जे वापरता तुम्ही माहीत माहित आहे तुम्हाला सर्वांना पाहिलं असेल येल्लो कलरचं जे मल्टीमीटर जे असते ते काय मोजण्याचे साधन आहे प्रतिकार म्हणजे रजिस्टन्स बी ऑप्शन बी बघा ओल्टेज ऑप्शन सी बघा विद्युत प्रवाह हो। ऑप्शन डी बघा हे सर्व तर मल्टीमीटर हे मोजण्याचे साधन आहे तर मल्टीमीटर काय मोजते सर्वांना माहीत असेल तर मल्टीमीटर हे रेजिस्टन्स करंट आणि व्होल्टेज तिन्ही गोष्टी मोजण्याचे साधन आहे सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा कॉमन ट्रान्झिस्टरला तीन लीड्स असतात कोणाला कॉमन ट्रान्झिस्टर जो ट्रान्झिस्टर असतो ना त्या ट्रान्झिस्टरला तीन लीड्स असतात ज्याला काय म्हणतात ऑप्शन ए बघा कॉमन एमिटर गेट ऑप्शन सी बघा एमिटर कलेक्टर केस ऑप्शन सी बघा कलेक्टर बेस एमिटर ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्झिस्टरला तीन लीड असतात तीन टर्मिनल असतात ते तीन तीन टर्मिनल कोणकोणते असतात विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रान्झिस्टरला किती लीड असतात तीन तीन टर्मिनल असतात त्याचं नाव आहे कलेक्टर बेस आणि एमिटर सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर ओके चला नववा प्रश्न सॉरी नव्या प्रश्नाच्या अगोदर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती देऊन देतोय तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे टेस्ट सिरीज विकत घेण्याकरिता बघा IBS, नुसार सिलेक्शन सिलेक्शनवाले टेस्ट सिरीज महापार्शनची एक्झाम असो वा महापितरची एक्झाम असो तुम्हाला तिथे परीक्षेच्या आधी परीक्षा होणार आहे अत्यंत परीक्षेच्या आधी परीक्षा होईल तुम्हाला आन्सर की प्रोव्हाइड केला जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला फक्त दोन तासाचा वेळ दिला जाणार आहे त्या दोन तासामध्येच तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे स्टडी टेक्निक कशी असायची प्रॅक्टिस टेस्ट गाईड या सर्व बाबींची माहिती त्यामध्ये देता येणार आहे एकदा वेळापत्रक बघून घ्या आपल्या परीक्षेचं कसं काय असणार आहे हे बघा आय बी पी एस वेळापत्रक दहा तारखेला पहिला पेपर होईल दहा जानेवारी म्हणजे उद्याची तारीख आहे पंधरा जानेवारी वीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस तीस जानेवारी हा पूर्ण महिना तुमचे पेपर होईल त्याच्यानंतर बघा पाच फरवरीला पेपर होईल दहा फरवरीला पेपर होईल आणि पंधरा फरवरीला पेपर होईल म्हणजे पंधरा फरवरीपर्यंत तुम्हाला पंधरा फरवरीपर्यंत टोटल तुम्हाला आठ पेपर तुमचे प्रोव्हाइड केले जाणार आहे पेपर बघा क्वेश्चन पन्नास टेक्निकल चाळीस नॉन टेक्निक रिजनिंग वीस मैथ्स वीस मराठी अशी एकशे तीस MCQ, एका क्यू एका पेपरमध्ये टाइम आहे तुमच्याकडे वन ट्वेंटी मिनिट्स एकशे वीस मध्ये तुम्हाला एकशे तीस प्रश्न सॉल्व करायचे आहे पन्नास प्रश्न एकशे दहा मार्कासाठी असणार आहे अकॉर्डिंग टू आय बी पी एस पॅटर्ननुसार आपला पेपर होणार आहे आणि आन्सर की प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आफ्टर वन डे म्हणजे दहा तारखेला जर पेपर झाला तर अकरा तारखेला तुम्हाला त्याची आन्सर की मिळेल सर्वांना आणि पंधरा तारखेला झाला तर सोळा तारखेला त्याची आन्सर की मिळेल म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले हे तर आम्ही रिझल्ट वगैरे सर्व लावू सर्व मुलांचा तुम्ही त्याविषयी निश्चिंत राहा परंतु तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करणे फार फारच गरजेचे आहे त्याच्या व्यतिरिक्त पंधरा फरवरीपर्यंत तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता पंधरा फरवरीपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे आणि उद्यापासून पहिला पेपर स्टार्ट होऊन राहिला तर आजची लास्ट तारीख आहे तुमच्यासाठी ओके मग तुम्ही त्याच्यानंतर जर दहा तारीख दहा ते पंधराच्या दरम्यान पेपर जॉईन केला तर पहिला पेपर मिस होऊन जाईल तुमचा म्हणजे तुम्हाला तर पेपर देईल पहिला परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला पेपर देता येणार नाही ओके हा डिसएडव्हानेज होईल त्याच्यामुळे अगोदरच जॉईन करून घ्या अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी असणार आहे एकदा पहिला पेपर तर देऊन बघा तुम्ही क्वालिटीवाले क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला मिळणार आणि आठ पेपर जर देऊन तुम्ही जर परीक्षेत बसले बघा पंधरा फरवारी पर्यंत पेपर आहे आणि त्याच्यानंतर बघा जर परीक्षेला वेळ असला कारण की फरवरी मार्च परीक्षेचा महिना दिलेला आहे वेळ असला तर एक दोन आणखी आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू ओके चला तर तुम्हाला जर टेस्ट सिरीजवर वर जॉईन करायचे असेल तर हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे इथं हा व्हॉट्सअप नंबर एकदा याला कलर चेंज करतो हा व्हॉट्सअप नंबर घेऊन इथे बघा हा जो व्हॉट्सअप नंबर दिसतो हा व्हॉट्सअप नंबर आता सेव्ह करून घ्या आणि या नंबरवर मेसेज करा हा जो व्हॉट्सअप नंबर दिसतो एट फोर एट थ्री झिरो फोर झिरो नाईन फोर एट याच्यावर व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर मेसेज करायचा आणि टेस्ट सिरीज कशी घ्यायची हाय करून मेसेज केला तर ते सर तुम्हाला पूर्ण माहिती देतील ओके व्हॉट्सअप ग्रुप नाव आहे आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज आणि हे हा जो ग्रुप आहे इलेक्ट्रिकल नॉलेज नावाचा हा फक्त कोणत्या स्टुडंटसाठी आहे ओन्ली पेड स्टुडंटसाठी आहे जे पेड असतात जे पेड करत असतात त्यांच्यासाठी हा ग्रुप आहे याच्या व्यतिरिक्त तिथे कोणीही अन्य व्यक्ती बाहेरचा तिथे जॉईन करू शकणार नाही ओके तो प्रायव्हसी लॉक करून ठेवलेला आहे ग्रुप ओके तिथं फक्त पेड विद्यार्थीच असतात बरेचशे विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला आहे मला वाटतं शंभर प्लस एकशे दहा प्लस विद्यार्थी ऑलरेडी झालेले आहेत दोनशे छप्पन विद्यार्थ्यांचाच ग्रुप असतो बरेचसे विद्यार्थी डेली डेली जॉईन होत आहे लास्ट आजचा नऊ तारीख उद्या पाचचा पेपर देणार देता येणार आहे जर उद्याचा द्यायचा असेल तर आजच जॉईन करा नाही तर उद्याच्या पेपर तर तुम्हाला नंतरही मिळेल परंतु डिसएडव्हानेज हाय होईल की तुम्हाला ह्या बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत तो पेपर देता येणार नाही आणि दोन तासाचाच वेळ मिळणार आहे चला आता नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण कोणत्या कॅपॅसिटरचे ध्रुवीकरण केले जाऊ शकते अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे एक मिनिट पेपर पेन चेंज करून घेतो रेड कलर ओके चला बघा कोणत्या कॅपॅसिटरचे ध्रुवीकरण केले जाऊ शकते ध्रुवीकरण म्हणजे पोलरायझेशन ध्रुवीकरण म्हणजे काय पोलरायझेशन असा कोणता कॅपॅसिटर असते तो पोलरायज असते ऑप्शन ए बघा सिरॅमिक कॅपॅसिटर ऑप्शन बी बघा इलेक्ट्रोलाईट कॅपॅसिटर ऑप्शन सी म्हणजे अब्रक म्हणजे मायका कॅपॅसिटर ऑप्शन डी म्हणजे प्लास्टिक कॅपॅसिटर तर अब्रक म्हणजे मायका होते ओके चला तर कोणत्या कॅपॅसिटरचे ध्रुवीकरण केले जाते मग ऑप्शन बी विल बी योर राईट आन्सर इलेक्ट्रोलाईट या कॅपॅसिटरचे ध्रुवीकरण केले जाऊ शकते ओके सो ऑप्शन बी विल बी योर राईट आन्सर ध्रुवीकरण म्हणजे पोलरायझेशन केले जाते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओके नाहीतर तर कॅपॅसिटीला कोणतेही टर्मिनल राहत नाही चला नऊ ना प्रश्न झाले दहावा प्रश्न बघा झिनर डायोड कोणता प्रश्न आहे झिनर डायोडचा प्रश्न आहे डायोड डायोडमध्ये रेग्युलेटर ठेवला जातो जो झिनर डायोड असतो त्याच्यामध्ये जो रेग्युलेटर लावला जातो तो कोणत्या बायसमध्ये लावला जातो ऑप्शन ए बघा डबल बायसमध्ये ऑप्शन बी बघा फॉरवर्ड बायसमध्ये ऑप्शन सी बघा रिव्हर्स बायसमध्ये ऑप्शन डी बघा यापैकी काही नाही तर जिनर डायोड कधी पण लक्षात ठेवायचा तो रिव्हर्स बायसमध्ये काम करतो म्हणून आपण जो रेग्युलेटर लावतो ना तो सुद्धा रिव्हर्स मध्ये लावतो म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर झिनर डायोड हा रे डायोड मध्ये रेग्युलेटर ठेवला जातो तर रिव्हर्स बायस मध्ये ठेवला जातो ओके चला अकरावा प्रश्न बघा वायरची प्रतिरोधकता आता प्रतिरोध प्रतिरोध आणि प्रतिरोधकता यामध्ये डिफरन्स आहे प्रतिरोध म्हणजे काय होते रजिस्टन्स प्रतिरोध याला म्हटल्या जाते रजिस्टन्स ओके आणि प्रतिरोधकता याला म्हटल्या जाते रजिस्टिव्हिटी काय म्हटल्या जाते रजिस्टिव्हिटी ओके चला मराठीमध्ये थोडं अवघड जाते मित्रांनो पण काही हरकत नाही तुमच्यासाठी करणार आहे ओके okay, तर वायरची जी रजिस्टिव्हिटी आहे यावर अवलंबून असते याचं प्रतिरोधता म्हणजे रजिस्टिव्हिटी मग वायरची जी रजिस्टिव्हिटी असते ती कोणावर अवलंबून असते okay, ओके ऑप्शन ए बघा लांबी ऑप्शन बी बघा व्यास याला म्हटलं जाते लेंथ याला म्हटलं जाते डायमीटर ऑप्शन सी मटेरियल ऑप्शन डी हे सर्व तर विद्यार्थी मित्रांनो रजिस्टिव्हिटी जर विचारली वायरची तर ती कशावर डिपेंड असते हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे रजिस्टिव्हिटी विचारली तर फक्त ती त्या मटेरियलवर डिपेंड असते त्या मटेरियलवर रजिस्टिव्हिटी फक्त डिपेंड असते ओके कारण एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल आर इज इक्वल टू रो एल बाय हा जो रेजिस्टन्स आहे हा जो रेजिस्टन्स हा रजिस्टन लेंथ एरिया आणि रजिस्टिव्हिटीवर डिपेंड असतो कोण रजिस्टन्स परंतु ही जी रजिस्टिव्हिटी असते या फॉर्म्युल्यामधली आर इज इक्वल टू रो यल बायंथ अपॉन एरिया याच्यामधला जो रजिस्टिव्हिटी आहे ही फक्त मटेरियल वर डिपेंड असते गॉट इट चला बारावा प्रश्न बघा ओहमचा नियम यावर लागू केला जात नाही कोणाचा नियम ओमचा लिहिलाय तर मी ओहमचा करून टाका कशाचा नियम ओहमचा ओके चला ओमचा नियम यावर लागू केला जाऊ शकत नाही ऑप्शन ए बघा धातूवर ऑप्शन बी बघा कंडक्टरवर ऑप्शन सी बघा अर्धवाहकवर ऑप्शन डी बघा लहान प्रतिरोधकवर तर विद्यार्थी मित्रांनो ओमचा नियम आहे यापैकी कशावर लागू केला जात नाही तो ओमचा नियम अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टरवर लागू केला जात नाही कशावर सेमी कंडक्टरवर ओमचा नियम लागू केला जात नाही ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पावर ट्रान्सफॉर्मर थंड करण्याची एक सामान्य पद्धत आहे कोणतं ट्रान्सफॉर्मर पावर ट्रान्सफर काय करायचं आहे कुलिंग करायचं आहे मग कुलिंग करण्यासाठी एक म नॅचरल पद्धत कोण सॉरी नॅचरल म्हणण्यापेक्षा जनरल मेथड कोणती आहे ऑप्शन ए बघा नैसर्गिक हवेनं थंड करणे ऑप्शन बी बघा एअर ब्लास्ट कुलिंग कर एअर ब्लास्ट कुलिंग मेथड ऑप्शन सी बघा ऑइल कुलिंग मेथड ऑप्शन डी बघा वरीलपैकी कोणतेही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पावर ट्रान्सफॉर्मर जर थंड करायचं असेल तर त्याची जनरल मेथड कोणती आहे मग पॉवर ट्रान्सफॉर्मरला जर तुम्हाला कुलिंग करायचं आहे आणि पावर आहेत पावर ट्रान्सफॉर्मर आहे तर मोठं ट्रान्सफॉर्मर आहे तर याला जर तुम्हाला कुलिंग करायचं असेल किंवा थंड करायचं असेल तर एकच मेथड आहे त्याचं नाव आहे ऑइल कुलिंग मेथड हे जनरली आपण वापरल्या जाते पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल फील केल्या जाते म्हणून ऑइल कुलिंग नॅचरल ऑइल कुलिंग असं म्हणता येईल ओके चला चौदावा प्रश्न बघा डी सी मोटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये प्रेरित ई एम एफ आहे म्हणजे याचं प्रश्नाचं मिनिंग सांगतोय तुम्हाला डी सी मोटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये जो ई एम एफ प्रोड्यूस होतो त्या ई एम एफची फॉर्म कशी असते ऑप्शन ए बघा सायनोसॉयडल असते ऑप्शन बी बघा ट्रॅपोझॉयडल असते ऑप्शन सी बघा आयताकृती ऑप्शन डी बघा वरील सर्व तर डी सी मोटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये जो ई एम एफ इंड्यूस होतो प्रेरित होणं म्हणजे इंड्युस्ड होणं त्याची जी व्यव फॉर्म असते डी सी मोटरमध्ये त्याची व्यव फॉर्म नसते सायनोसॉयडल असते कोणती असते असते सो ऑप्शन ए विल बी सायनोसॉडॉल प्रश्न इंग्रजी इंग्रजीमध्ये का बरं आणला कारण इंग्रजीमध्ये हा प्रश्न एकदम इझी वाटतो बघा प्रति चौरस मीटर एका लुमेनच्या प्रदीपनाला रिकामी जागा म्हणतात प्रश्न मराठीमध्ये तर समजणं अवघड वाटते हा प्रश्न पण चला काही हरकत नाही म्हणून म्हटलं इल्युमिनेशन ऑफ वन ल्युमन पर स्क्वेअर मीटर इज कॉल्ड म्हणजे प्रकाशमानाचं वन वन म्हणजे एक वन म्हणजे एक, एक ल्युमेन पर ल्युमेन पर मीटर स्क्वेअर हे कशाचं युनिट आहे याला काय म्हटलं जाते ओके तर प्रति चौरस मीटर एका लुमेनच्या प्रदीपनाला किंवा इल्युमिनेशन ऑफ वन ल्युमेन पर स्क्वेअर मीटर इज कॉल्ड ऑप्शन ए बघा ल्युमेन मीटर ऑप्शन बी बघा फ्लक्स ऑप्शन सी बघा फुटमेनबत्ती ऑप्शन डी बघा कॅन्डेला तर विद्यार्थी मित्रांनो वन ल्युमेन पर मीटर स्क्वेअर याला काय म्हटलं जाते लक्स म्हटल्या जाते काय म्हटल्या जाते लक्स सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर तर याला काय म्हटलं जाते विद्यार्थी मित्रांनो वन ल्युमेन पर मीटर स्क्वेअर याला म्हटलं जाते लक्स सो ऑप्शन बी विल बी युअर राइट आंसर ओके चला पंधरा प्रश्न झाले सोळावा प्रश्न ओ सोळा सोळावा प्रश्न नाही आहे विद्यार्थी मित्रांनो त्या तुम्हाला सांगतो की जर फी स्ट्रक्चर जर तुम्हाला माहीत नसेल आपल्या टेस्ट सिरीजचं तर एकदा फी स्ट्रक्चर बघून घ्या पाचशे रुपये फी ठेवलेली होती पण पाचशे रुपये फी अवघड जाईल म्हणून आपण त्यावर फिफ्टी पर्सेंट ऑफ देतो विद्यार्थी मित्रांनो पाचशे रुपयावर तुम्हाला तब्बल फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळते आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळाल्याच्या तुमची फी होते फक्त टू फिफ्टी रुपीज परंतु मला असं वाटलं की टू फिफ्टी सुद्धा विद्यार्थ्यांना जास्त होईल म्हणून पुन्हा तुम्हाला वीस वीस पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट अगेन ऑफ दिला बघा अडीचशे रुपयावर अगेन ट्वेंटी पर्सेंट ऑफ आणि टेस्ट सिरीज फक्त मिळणार आहे तुम्हाला दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला द्यायचा आणि एवढ्या मोठ्या टेस्ट सिरीज परीक्षेच्या आधी परीक्षा तुम्हाला देता येणार आहे ह्या गोल्डन चान्स आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस इकडे जागा आहे अडीच हजार इकडे जागा आहे अशा दोन्ही महावितरण आणि महापारेषण मध्ये तुम्हाला तब्बल किती जागा मिळ पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो तब्बल तुम्हाला पाच आणि दो दोन इथं प म्हणजे पकडून घ्या तुम्ही साडेसात साडेसात हजार जवळपास जागा पाहायला मिळत आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे गोल्डन चान्स आहे दोनशे रुपये काही खूप मोठा विषय नसतो पण तो विषय असतोच एक सरकारी नोकरी घेण्याचा तर आत्ता नाहीतर कधीच नाही विचार करा आणि जे सिरियस विद्यार्थी आहेत ना ते मात्र नक्कीच घेतात तुम्ही जर सिरियस असाल ना ते एकदा तुम्ही नक्कीच घ्याल सिरियस असाल तेव्हाच घ्या नाहीतर काही नाही घेतली तरी चालते फ्री ऑफ कॉस्ट आपले लेक्चर सुरूच आहे हे पाहत जा काही प्रॉब्लेम नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन तुमच्या समोर मी लवकर येईल तोपर्यंत बाय